बटेंगे तो कटेंगे अशा घोषणा देऊन भाजपाचे नेते लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे ते आज अमरावती इथे यशोमती ठाकूर यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात जनतेला केवळ वर फसवी आश्वासनं दिली दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं असा प्रश्नही त्यांनी केला भाजपाचं सरकार केवळ श्रीमंतांचं सरकार आहे असा आरोप करत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन खरगे यांनी यावेळी केलं